52 वर्षीय शेतकरी श्रीमंत कांबळे हे रात्री घरासमोर बसलेले होते। त्यांची हालसवडेत वडिलोपार्जित शेतजमीन असून 10 गुंठे जमिनीचा वाद न्यायालयात सुरू होता। कित्येक वर्ष तो वाद सुरू आहे आणि शनिवारी रात्री घरासमोर ते बसलेले असताना बावकीतील काही जण तेथे आले। पुढे काय घडलं पाहण्याआधी हे मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ही घटना म्हणजे अशी की मयत 52 वर्षीय शेतकरी श्रीमंत कांबळे आणि संशयित आरोपी नात्याने सक्के चुलत भाऊ आहेत। श्रीमंत कांबळे यांची हालसवडेत वडिलोपार्जित शेतजमीन असून 10 गुंठे जमिनीचा वाद न्यायालयात सुरू आहे। गेली कित्येक वर्षापासून सुरू असलेल्या या वादात आता भावाचा बळी गेला आहे। श्रीमंत कांबळे यांचा मुलगा रोहन शनिवारी शेतात गेल्यानंतर संशयित दशरथ कांबळे यांची मुलं खाजगी मोजणी करत होती। ते मोजणी करत असताना त्याने विरोध केला, तसेच तुमची जमीन मोजून घ्या, आमची मोजू नका असे रोहनने सांगितले। यानंतर शनिवारी रात्रीच श्रीमंत कांबळे यांच्यावर दशरथ कांबळे आणि त्यांच्या मुलांनी सपासप वार करून खून केला। ही घटना रात्री घडली। 5 ते 6 जणांनी केलेल्या हल्ल्यात विनोद जनार्दन देसाई वय 40 आणि मृत श्रीमंत कांबळे यांचा मुलगा ऋतुराज जखमी झाला। या प्रकरणी ऋतुराज कांबळे यांनी पोलिसात फिर्याद दिली। गोकुळ शिरगाव पोलिसांनी 5 संशयितांवर गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली आहे। श्रीमंत कांबळे यांच्या घरासमोरच खुनाची घटना घडली।